हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आम्ही जाणार होतो पुण्यामध्ये सारसबागेमध्ये महानगरपालिकेने जो बालोत्सव आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. तर शिवम, मी शिवमचा मित्र, म्हणजे आम्ही चार जणी आमच्या मुलांना घेऊन सारसबागेत जाणार होतो शिवमच्या शाळेतले सगळे. तर धावत पळत आम्ही 12:30 तिथे पोहोचलो, कारण घरापासून भरपूर अंतर होतं. तर तिथे पोहोचल्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी गणपतीचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर मग खेळण्यासाठी मुलांना सोडावं किंवा ॲक्टिव्हिटीजसाठी मुलांना सोडावं. तर तुम्ही बघू शकताय, साधारण मी 2 ते 3 वर्षानंतर सारसबागेत येते. जेव्हा कोमलताई पुण्यात आलेली त्यावेळेस आलेली, त्यानंतर परत नाही आली. बघू शकताय, मंदिरात गेल्यानंतर खरंच खूप शांत वाटत होतं. बघू शकताय बालोत्सव आहे इथे, तर त्याच्यासाठीच आम्ही आलेलो होतो आणि यायला आम्हाला साधारण 12:30 वाजलेले. 14 ते 17 डिसेंबरमध्ये हा सेलिब्रेट होणार होता. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सारसबागेत खूप छान छान कमळं आहेत, तर त्याचं थोडंसं शूट घेतलं. मुलं खूप एन्जॉय करत होते. पुढे त्यांच्यासाठी अजून खूप काही छान छान आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. बघू शकताय, खूप मस्त मस्त आहेत. खरं तर मी हा व्हिडिओ 2 किंवा 3 पार्टमध्ये टाकणार आहे. एका व्हिडिओमध्ये खूप जास्त लांब होईल त्यामुळे. तर तिथे एंट्री केल्यानंतर भरपूर सारे असे टॉयज आम्हाला दिसत होते. यांना काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण असे ॲनिमल्स चे कपडे वेअर करून जे असतात ते भरपूर सारे होते. तर शिवमला खूप छान वाटत होतं, पहिल्यांदाच तो असं काहीतरी बघत होता, त्यामुळे त्याने खूप एन्जॉय केलं तिथे पूर्ण दिवस. आणि त्याचे मित्रसुद्धा होते भरपूर सारे, त्याच्यामुळे ते सोबत राहून छान एन्जॉय करत होते. तर इथे थोडंसं आम्ही फोटो सेशन केलं. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. दरवर्षी हा प्रोग्राम इथे असतो, तर ह्यावर्षी नाही जमलं तर ठीक आहे, पण पुढच्या वर्षी तरी तुम्ही आवर्जून जा इथे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीतच हा प्रोग्राम असतो. तर इथे जादूचा शो चालू होता, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी छानपैकी एन्जॉय करत होते आणि लक्षपूर्वक बघत होते. न बसणारी मुलंसुद्धा पेशन्स ठेवून सगळं बघत होती. आणि मुलांना असं काहीतरी वेगळं पाहिजेच असतं, त्यासाठी कधीतरी असं न्यावं त्यांना. त्यानंतर मग मॅजिक शो झाल्यानंतर आम्ही पुढे काही ॲक्टिव्हिटीजसाठी गेलो. तर इथे बघू शकताय तुम्ही, मस्त एन्जॉय करतायत मुलं. तर एक एक करून आम्ही सगळे असे गेम खेळलो. काही जागा तर फिरायला वेळसुद्धा मिळाला नाही, पण त्यामुळेच मी म्हणते आहे की व्हिडिओ 3 पार्टमध्ये येईल. सगळे व्हिडिओ नक्की बघा. तर बघू शकताय, आणि तिथे डेकोरेशनसुद्धा असलं भारी केलेलं होतं ना, की खरंच मुलं खूप एन्जॉय करतात बरं का तिथे. त्यामुळे तुम्ही जवळपास जर असाल तर नेक्स्ट टाईम नक्की जा, कारण तो शो फक्त आजचाच दिवस आहे.
कलरिंग, पेंटिंग म्हणजे वॉटर कलरने पेंटिंग, क्रेयॉनने कलरिंग, त्यानंतर पपेट शो, मॅजिक शो वगैरे भरपूर काही गोष्टी होत्या. त्यानंतर इथे महानगरपालिकेचं स्वच्छता अभियान अंतर्गत काही प्रोग्राम असतात ते समजावून सांगत होते. खूप छान खरंच होतं हे एक्झिबिशन, नाही म्हणू शकत आपण त्याला, प्रोग्रामच होता तो एक, तर खूप मस्त होता. त्यानंतर मुलांना मी सगळं दाखवलं व्यवस्थित कसं काय असतं ते. त्यानंतर इथे हँडमेड वस्तू होत्या सगळ्या, आणि शिवम सुद्धा अगदी लक्षपूर्वक सगळं छानपैकी बघत होता. डान्स करायचं तुम्ही मला छान पैकी तुम्हाला आपण डान्स. तर ह्या आमच्या शाळेच्या ताई होत्या, मुलांनी खरंच खूप एन्जॉय केलं. पुढचा डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये, तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. खरंच मुलं खूप एन्जॉय करतात म्हणून मी परत परत म्हणते की खरंच मुलांना न्या. तुम्ही बघू शकत असाल पपेट शो तर मुलं खूप एन्जॉय करत होते. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मी लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच, तोपर्यंत बाय बाय.